अयोध्येत श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आता अवघे दोन दिवस राहिले आहेत यासाठी सोळा जानेवारीपासून सुरू झालेल्या महाविधींचा आज पाचवा दिवस आहे आज सकाळी शर्कराधिवास आणि फलाधिवास करण्यात येणार आला तर संध्याकाळी पुष्पाधिवास केला जाईल शर्कराधिवासात श्री रामलल्लाची मूर्ती साखरेसोबत फलाधिवासात फळांसोबत तर पुष्पाधिवासात मूर्ती फुलांसोबत ठेवली जाईल अयोध्येतल्या श्रीराम मंदिरात विराजमान केलेल्या श्रीरामांच्या मूर्तीची पहिली झलक काल पाहायला मिळाली गाभाऱ्यातल्या आसनावर श्रीरामांची मूर्ती विराजमान करण्यात आली आहे श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा विधीच्या कालच्या चौथ्या दिवशी श्रीराम मंदिरात वैदिक विधी करून अग्नी प्रज्वलित करण्यात आला आणि पूजाविधी करण्यात आला त्यापूर्वी गणपती तसंच इतर देवतांचंही पूजन झालं